नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा। इस डॉक्यूमेंट्री के आगाज में ही मैं यह कहना चाहूंगा कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, और पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उड़ान। दोस्तों, आज हम आपका परिचय कराने जा रहे हैं ऐसी ही एक हौसला मंद, जानदार और शानदार शख्सियत के मालिक, जो है हमारे और आपके सभी जलगांव जिला वासियों के चहेते जिलाधिकारी श्री कुणाल कुमार जी। अच्छा, लोगों की तरफ से सहकार्य मिला, बहुत सारे लोग उसमें आकर उन्होंने अपनी इन्फॉर्मेशन दी। जलगांव जिले के प्रशासन को अपने अनुभव, विचार और अत्याधुनिक सोच द्वारा सिर्फ महाराष्ट्र ही नहीं बल्कि पूरे हिंदुस्तान में सम्मान दिलाने वाले कुशल कप्तान एवं प्रशासक हैं कुणाल कुमार। जलगांव में कुणाल कुमार जिलाधिकारी आने के बाद कई काम उन्होंने अदमे लिए और जो नई नई कल्पनाएं उन्होंने जलगांव जिले में रखी और अच्छे तरह से उसका अमल भी किया। उनकी सफलता की बात निकलेगी तो बेशक बहुत दूर तक जाएगी। उन्होंने जलगांव एवं खानदेश के इतिहास में कुछ ऐसे स्वर्णिम पन्ने जोड़ दिए हैं जिन्हें खानदेशवासियों ने कभी नहीं देखा। कुणाल कुमार साहब जी, जिन्होंने इतने अच्छे प्रोग्राम का आयोजन किया है, भाई इतना बड़ा आयोजन तो हमारे मुंबई में भी नहीं होता है। ई लोकशाही प्रणाली, वोटर्स हेल्पलाइन, रेशनिंग ई वितरण, ई लाइब्रेरी और भी एक से बढ़कर एक उपलब्धियां। मिसाल के तौर पर हवाई अड्डे का भू संपादन, खानदेश महोत्सव का अजीमोशान इंतजाम और इन सब के ऊपर ई गवर्नेंस का राष्ट्रीय सम्मान। जो पुरस्कार मिळाला ई गवर्नेंसचा, त्याबाबतही म्हणजे आधुनिकतेला त्यांनी एकीकडे खानदेश महोत्सव आणि दुसरीकडे आधुनिक ई गवर्नेंस याचा जोड दिली, म्हणजे एक सुंदर जोड, एक सुंदर संगम त्यांनी आपल्या व्यवहारामध्ये केला। देशभर में डिस्ट्रिक्ट लेवल का पहला SMS पर बेस्ड हेल्पलाइन हम लोगों ने जलगांव में शुरू किया, जिसमें कि मतदार को सिर्फ अपना आई कार्ड का नंबर SMS करना है मेरे नंबर पे। जलगांव के जिलाधिकारी कुणाल कुमार की ही कल्पकता, सृजनशीलता एवं तत्परता से ही लोकसभा चुनावों में इस बार मतदाताओं की जन जागृति के लिए हाईटेक तकनीक का इस्तेमाल संभव हो सका। आइए अब सुनते हैं जिला परिषद की CEO डॉक्टर निरुपमा डांगे जी के विचार। It was my first posting as SDM Jalgaon. Since the time I have known Kunal Kumar sir, sir is an extremely creative person. He has an extremely good working style. In fact, a democratic working style. Sir listens to everybody and then he takes decision. What all can I say? He's an extremely techno savvy person and he loves his BlackBerry. He's got e-governance award. What can I say? Sir is an excellent human being and an excellent officer. He's always listens to the problems of the people as well as his subordinates. He understands the problem well and then gives right solutions to it. His implementing strategy is good. Sir, I wish you all the luck for future and I wish you many many happy returns of the day for your birthday. यहाँ के जिलाधिकारी कुणाल कुमार जी, उन्होंने अपने कल्पक और सजग नेतृत्व से ज़्यादा मतदाताओं के पास पहुंचाने के लिए एक मीडिया कक्ष यहाँ स्थापित किया। वैसे तो कलेक्टर साहब का परिचय करवाना कुछ ऐसा होगा मानो हम सूरज को आईना दिखा रहे हों, परंतु फिर भी हम उनके जीवन के कुछ छुए अनछुए पहलुओं को सबके सामने लाना चाहते हैं, उन तक पहुंचाना चाहते हैं उनके दिलों की बात, जो या तो शर्मिंदगी में, कुछ झिझक में या फिर सरकारी प्रोटोकॉल के तहत उनसे अपने दिल की बात और उन्हें अपना सम्मान बयान नहीं कर पाते। उनके साथ काम करने के क्या अनुभव हैं ये जानते हैं हम जिलाधिकारी कार्यालय के अपर जिलाधिकारी गणेश पाटिल जी। जिलाधिकारी श्री कुणाल कुमार साहब यांच्याबरोबर काम करतो आहे। एक काम करत असताना एक गोष्ट मला अनुभवायला मिळाली, जिल्हाधिकारी हे अतिशय उत्साही आहेत, वेगवेगळ्या प्रकल्पावरती काम करायची त्यांना खूप मनापासून तळमळ आहे, वेगवेगळ्या विषय हाताळायची त्यांना आवड आहे,
आणि हे करत असताना सारखं नाविन्यपूर्ण गोष्टीचा ध्यास त्यांच्या मनामध्ये असतो. निवडणुकीच्या कामाच्या मध्ये मला एक प्रसंग आठवतो की ज्या दिवशी मतदान झाल्यानंतर सर्व बॅलेट बॉक्सेस लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जमा करून ते जळगाव इथे आणायच्या होत्या आणि त्या दिवशी आम्ही दोघंही रात्रभर कार्यालयामध्ये बसलो होतो आणि मी 3 वाजले 4 वाजले 5 वाजले तरी ते काय ऑफिसमधून हलायला तयार नाही. आम्ही दोघं इथेच बसलो. आम्ही फोन करायचो निघाले का. शेवटी मी त्यांना सांगितलं की उद्या सकाळी परत या पेट्या आल्यानंतर आपल्याला इथे रिसीव करायचे आहेत, ऑब्झर्वर समोर सर्व दाखवायचं आहे आणि ते सील करायचं आहे, तर आपल्याला थोडीफार तरी एनर्जी शिल्लक राहणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आता जाऊ घरी आणि 2 तास तरी झोपू. पण तरी जवळजवळ 6 वाजेपर्यंत ते काय उठायला तयार नव्हते. मग शेवटी मी सांगितलं की मी जातो घरी आणि परत 8 वाजता वाटलंच तर मी लवकर परत येईल. त्यानंतर मग ते म्हणे ठीक आहे यार आता आपण निघू आणि असं म्हणून आम्ही दोघंही जण त्या दिवशी कार्यालयातून निघालो. पण मला एक जाणवलं की या बारीक सारीक गोष्टींकडं फारच वैयक्तिकरित्या लक्ष पुरवायची जी त्यांची ही वृत्ती आहे हे निश्चितच सर्वांसाठी एक दिशादायक आहे. आणि आतापर्यंत त्यांनी जिल्ह्यामध्ये 4-5 प्रोजेक्ट राबवले. या बऱ्याचशा प्रोजेक्टमध्ये सर्वांचा सहभाग ते करून घेतात. टीमवर्कमध्ये त्यांचा जास्त विश्वास आहे. टीमवर्क करत असताना सर्वांना एकत्रित त्यांच्याकडनं सहकार्य प्राप्त करून घेण्याची कला त्यांच्याकडे अवगत आहे. आणि हे सर्व करत असताना ज्या वेळेला त्या प्रोजेक्ट संबंधामध्ये ते बोलतात त्यावेळेला ते आवर्जून सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आहे हा उल्लेख करत असतात. बऱ्याच वेळा काही प्रकल्पामध्ये आमचं तेवढं कॉन्ट्रीब्युशन नसतं तरी पण ते आवर्जून उल्लेख करतील की याच्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांचा देखील यामध्ये मोठं योगदान झालेलं आहे. आणि त्यामुळे इतर लोकांना जे इन्वॉल्व करून घेण्याची जी त्यांची ताकद आहे ती मला वाटतं यामध्ये दडलेली आहे. कारण बऱ्याच वेळा वरिष्ठ अधिकारी असं समजतात की आपल्या हाताखालचे लोक आहेत ते सर्व काम करून घेतील आणि काम नाही झालं तरी फार तर त्यांना त्याबाबतीत जबाबदार धरता येईल. परंतु तसं न करता प्रत्येक पावलापावलावरती सर्वांची साथसंगत देण्याचा हा जो प्रयत्न आहे तो सर्वांसाठी निश्चितच एक चांगला असा अनुभव आहे. वैसे तो अक्सर जिला प्रशासन और पुलिस प्रशासन के बीच टकराव की स्थितियां बन ही जाती है, परंतु ये जलगांव के कलेक्टर कुणाल कुमार साहब का विश्वास और सरलता भरा स्वभाव है कि यहां कभी भी ऐसी स्थितियां पैदा नहीं हुई है. इस बारे में क्या कहते हैं एसपी साहब, उनके भी विचार सुनिए. श्री कुणाल कुमार जो जलगांव जिले के जे जिलाधिकारी हैं आता जवळपास 2.5-2 वर्ष होत आले आणि ते आणि मी स्वतः सोबतच रुजू झाले होते जळगावमध्ये. मला आनंद आहे की आमच्या दोघांच्यामध्ये फार चांगला कोऑर्डिनेशन आहे आणि त्या कोऑर्डिनेशनमुळे चांगली एक आपण परिस्थिती मेंटेन करतो जिल्ह्यामध्ये. कारण हे दोन यंत्रणामध्ये जर थोडाफार जरी फिक्शन असला तर वेस्टेड इंटरेस्टचे लोक त्याचा खूप फायदा घेतात असा एक अनुभव आहे माझा. पण या जिल्ह्यामध्ये असा कधीही काहीही घडलं नाही आणि विशेष म्हणजे 2 इलेक्शन्स लोकसभाचे आणि नंतर विधानसभाचे दोन्ही इलेक्शनमध्ये श्री कुणाल कुमार इकडे होते आणि इलेक्शन संदर्भात त्यांनी फार चांगली कामगिरी केलेली आहे. ती वेळोवेळी जी मी बैठका अटेंड केली इलेक्शन कमिशन्सची त्याच्यामध्ये भरपूर त्यांची सराहना केली गेली आणि त्यांची प्रशंसा केली गेली. ज्या पद्धतीने ते वोटर्सपर्यंत पोहोचायचे आणि वोटर हेल्पलाईन वगैरे सुरू करण्याचा जो संकल्प होता तो फार म्हणजे ॲप्रिशिएट केला गेला आहे विभिन्न स्तरावर. आणि एखाद्या वेळेस असं पण मी एक सांगू इच्छितो की दोन्ही यंत्रणामध्ये कधी काही समजा काही थोडी गैरसमज वगैरे अशी निर्माण झाली तर ती परिस्थितीसुद्धा फार म्हणजे डेलिकेटली ते हँडल केली गेली, व्यवस्थित हँडल केली गेली आणि कुठलाही कधीही काही म्हणजे मिसअंडरस्टँडिंग न होऊन देता त्यांनी फार व्यवस्थित पद्धतीने तो मॅटरसुद्धा हँडल केला होता. आणि माझ्याकडून त्यांना भरपूर मी अभिनंदन करतो त्यांची कामगिरीचा आणि त्यांच्याकडून त्यांना मी भरपूर शुभेच्छा.